हिंदू धर्मात महिलांना काही विशिष्ट मंदिरात प्रवेश देत नाही शनिशिंगणापूर मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी सत्तर वर्ष वाट पाहावी लागली दोन हजार सोळामध्ये त्यांना शनी शिंगणापुरात प्रवेश मिळाला आणि शबरीमालाचा लढा अजूनही सुरूच आहे दहा ते पन्नास वर्षे वयोगटातील स्त्रिया तिथे अजूनही जाऊ शकत नाही मी मीडियामध्ये वेळोवेळी या विषयावर अगोदरच स्पष्टीकरण दिलेलं आहे पण तुम्ही आता पुन्हा एकदा हा प्रश्न विचारत आहात आणि पुन्हा एकदा हा मुद्दा तुम्ही समोर मांडत आहात आपण हे समजून घेऊ की ही अशी एक संस्कृती आहे जिथे देवांच्यापेक्षा देवींची मंदिरं अधिक संख्येने आहेत या संस्कृतीत स्त्री देवतांची उपासना पुरुष देवतांपेक्षा अधिक प्रमाणात केली जाते दक्षिणेत आम्ही त्यांना आम्ही मरिअम्मा असं म्हणतो उत्तरेत विविध प्रकारच्या देवी आहेत त्यामुळे मंदिरातल्या प्रवेशासाठी असलेले निर्बंध अतिशय वेगवेगळ्या कारणासाठी आहेत मी शनिशिंगणापूर विषयी बोललो आहे आणि सर्व ऍक्टिव्हिस्ट माझ्या विरोधात गेले होते हे मला माहिती आहे कारण ते नेहमी अशा संधीच्या शोधात असतात हे पहा ही मंदिरं गूढविद्येशी संबंधित आहे गूढविद्या काय आहे तुम्हाला माहिती आहे का, का? जेव्हा तुम्ही गूढविद्येचा अभ्यास करता तेव्हा अनेक स्थितींमधल्या स्त्रिया विशेषतः गर्भवती आणि मासिक पाळीत असलेल्या स्त्रिया त्या काळात त्या अतिशय असुरक्षित असतात त्यांच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर याचा प्रचंड परिणाम होऊ शकतो म्हणून गुढ विद्या अभ्यासल्या जाणाऱ्या मंदिरात प्रवेश प्रतिबंध लावला गेला फक्त काही विशिष्ट दिवसात जेव्हा गुढ विद्या अभ्यासले जात नाही तेव्हा स्त्रिया तिथे प्रवेश करू शकतात नाही तर जेव्हा ती साधना सुरू असते तेव्हा स्त्रियांनी त्या ते ठिकाणी प्रवेश करू नये आता शबरीमेला विषयी आणि डोंगरावर असलेल्या इतर मंदिरांबद्दल बोलायचं झालं तर असा नियम असण्याचं प्रमुख कारण म्हणजे हा वाघांचा देश आहे आज कदाचित तुमच्या माझ्यापासून गरीब बिचाऱ्या वाघांचं रक्षण करणं गरजेचं झालंय तो भाग वेगळा नाहीतर दक्षिण भारतात पश्चिम घाटात वाघ हजारोंच्या संख्येने फिरत असतात म्हणून डोंगरांवरच्या मंदिरात चढून जाणं कायमच धोकादायक होतं आणि अगदी आज सुद्धा अशी प्रथा आहे की डोंगरावर जाताना ते सोबत धूप घेऊन जातात पेटता दूप ज्यातून दूर निघतो कारण नाहीतर वाघ तुमच्यावर हल्ला करू शकतो त्यांना जर माणसांचा वास आला तर ते तुमच्यावर धावून येतील तुमच्या सोबत एखादी स्त्री असेल मांसाहारी प्राण्यांना स्त्रीचा वास नेहमीच अधिक सहजतेने येतो म्हणून अशी प्रथा पडली की स्त्रियांना तुमच्या सोबत नेऊ नका तुम्ही त्यांना सोबत नेलं तर वाघ नक्कीच तुमच्यावर हल्ला करतील म्हणून फक्त शबरीमलाच नव्हे तर डोंगरावरच्या सर्व मंदिरात असे निर्बंध घातले गेले पण आता गरीब बिचारे वाघ नामशेष होत आहेत आता त्यांचं संरक्षण करण्याची गरज आहे तर मग आता आधुनिक सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिला अधिक सुसज्ज आहेत आता त्या उत्तमरित्या सुसज्ज आहेत आता त्यांची स्थिती त्या काळात होती तशी राहिलेली नाहीये जर फक्त तेच कारण असेल तर नक्कीच बदल झाला पाहिजे यात मुळे शंका नाही पण त्याच वेळी शबरीमला पूर्ण तपशील माहीत नाही पण मी मंदिर अधिकाऱ्यांकडून जे काही ऐकलं त्यानुसार ते, ते म्हणतात की तिथली देवता ब्रह्मचारी असल्याने हा नियम आहे जर याविषयी एवढी संवेदनशीलता असेल तर मला असं वाटतं मी हा विषय सोडून द्यावा तुम्ही आताच म्हटला की हे एकविसाव्या शतकातील भारत आहे आणि हजार वर्षापूर्वीचे ग्रंथ बदलायला हवेत आणि हजार वर्षापूर्वींची प्रथा आता आपल्याला बदलायला हवी मग तुम्ही एक पाऊल मागे का घेत आहे नाही 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 मी एक पाऊल अलीकडे थांबत नाहीये जर हा नियम वन्य सुरक्षेसाठी असता तर आता तो मुद्दा लागू नाही ठीक आहे महिला आता डोंगर चढून जाण्यासाठी सज्ज साथ आहेत नुकताच मी हिमालयातल्या तीन आठवड्यांच्या ट्रेकहून परत आलोय माझ्यासोबत पुरुषांपेक्षा अधिक महिलांचीच संख्या जास्त होती त्या माझ्यासोबत चालत असताना पुरेशा सज्ज होत्या आणि मी जिथे जिथे गेलो त्या सगळ्या ठिकाणी त्या आल्या त्यांचे कपडे त्यांचे बूट इतर साहित्य यामुळे त्या पुरुषांनी इतक्याच सुसज्ज होत्या पण तो काळ वेगळा होता म्हणून स्त्रियांना अशा मंदिरांमध्ये प्रवेश प्रतिबंध लावला गेला पण केवळ त्या स्त्री असल्याने त्यांच्यावर अन्याय होत असेल तर तो दूर झालाच पाहिजे याबद्दल प्रश्नच नाही पण जर मंदिराच्या मूलभूत स्वरूपांमुळे तसं घडत असेल तर आपण त्याचा विचार करायला हवा पण सद्गुरू आपला संपूर्ण मान राखून जर देव ब्रह्मचारी आहे असं म्हणायचं झालं तर हे बघा देव ही संकल्पना भारतीय संकल्पना नाही ही एक पाश्चिमात्य संकल्पना आहे पण पण संपूर्ण आहेत त्या ठिकाणी असणारी पवित्र देवता ब्रह्मचारी आहे आपण त्या ब्रह्मचर्याची उपासना करतो कारण तो अतिशय शक्तिशाली आहे नाही नाही तो मुद्दाच नाहीये एक ब्रह्मचारी सध्या नाही, नाही। सध्या आमच्या आश्रमात स्त्री ब्रह्मचारी आणि पुरुष ब्रह्मचारी असे दोघही आहेत बरं का स्त्री संन्यासी आणि पुरुष संन्यासे असे दोघही आहेत जर स्त्रियांनी आम्हाला पुरुष ब्रह्मचरांच्या निवासात जायचं आहे ज्याला आम्ही संघ असं म्हणतो आम्हाला पुरुषांच्या निवास संघात जायचं आहे अशी मागणी केली तर ते शक्य नाही कारण अगदी आम्ही सुद्धा स्त्रियांच्या संघात प्रवेश करू शकत नाही त्यात काय आहे कर्नाटकात अशी मंदिर आहे जिथे पुरुष प्रवेश करू शकत नाहीत तर हे नियम काही वेगळ्या कारणास्तव बनवण्यात आले होते हा लैंगिक भेदभाव नाही जर लैंगिक भेदभाव असेल तर तो संपायलाच हवा याबद्दल तर लैंगिक भेदभावच आहे तुम्ही महिलांच्या स्वच्छता लैंगिक भेदभाव म्हणाल का ही केवळ सभ्यता आहे अगदी साधी सभ्यता <laughs> तर मग तुम्ही शबरीमाला मंदिरात स्त्रियांनी प्रवेश न करणे याची तुलना फक्त पुरुषांनी स्त्रियांच्या स्वच्छता गृहात प्रवेश करत नाहीत यासोबत कराल का मंदिर आणि गृह हे एकत्र आणायला नको माझं म्हणणं तसं नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की काही विशिष्ट शिष्टाचार सभ्यता आहेत आणि भेदभाव आहेत सभ्यतांचा आदर केला पाहिजे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही सगळ्या गोष्टी एकाच पातळीवर आणू शकत नाही पण हा भेदभाव केवळ स्त्रियांच्या स्त्रीत्वामुळे असेल तर तो नाहीसा झालाच पाहिजे अगदी शंभर टक्के पण हे अगदी तसेच नाही दहा ते पन्नास वयोगटातल्या महिला का जाऊ शकत नाहीत पन्नाशीच्या पुढच्या स्त्रियांबाबत का भेदभाव केला जात नाही हे भेदभावच आहे देवतांकडे एक जिवंत व्यक्ती म्हणून पाहिलं जातं कळलं का एक ब्रह्मचारी त्याच्या निवासस्थानी बसलेला आहे आणि म्हणून महिला त्याच्या निवासस्थानी प्रवेश करत नाहीत जर एखादी तरुणी बसलेली असती तर आम्ही म्हणलो असतो की पुरुषांनी तिथे प्रवेश करू नये अगदी तसंच आहे तर आमच्या इथं संघात संन्यासी आहेत म्हणून स्त्रियांना प्रवेश निषिद्ध आहे हा लैंगिक भेदभाव आहे का हे त्याच्या सुरक्षेसाठी आहे स्त्रियांच्या सुरक्षेसाठी नाही हे खूपच चांगलं मांडलं आहे पण सर्वोच्च न्यायालयाची इच्छा अशी आहे की सर्व निर्णय भारतीय घटनेच्या आधारेच घेतले जातील हो घटनेनं हो असं कधीही सांगितलेलं नाही की तुम्ही या देशातल्या विविध लोकांच्या संवेदना सभ्यता लक्षात घेऊ नयेत तुम्ही प्रत्येकाच्या संवेदनांचा मान राखायला हवा परंतु जर तो शोषण करणाऱ्या स्थितीकडे नेणारा संपूर्ण भेदभाव होत असेल तर तो नाहीसा होणं आवश्यक आहे मी पुन्हा एकदा हे सांगतोय कोणतंही मंदिर एखाद्या स्त्रीला ती केवळ स्त्री म्हणून प्रवेश नाकारत असेल तर ते थांबलंच पाहिजे प्रश्नच नाही पण तसं जर काही विशिष्ट संवेदनशीलतेमुळे असेल जर ती देवता एका विशिष्ट स्वरूपाची असेल आणि काही विशिष्ट गोष्टी पाळत असेल तर त्यांना तसं करावं वाटतं कोणीही त्या मंदिरांबाबत का बोलत नाही जिथे पुरुषांना प्रवेश दिला जात नाही कर्नाटकात यासारखे मंदिर आहेत ठीक आहे मी तुम्हाला विचार मला असं म्हणायचं की आता तुम्ही लैंगिक भेदभाव करताना पुरुषांसाठी पण भांडा गरीब बिचारे पुरुष गरीब बिचारे पुरुष कधीही बिचारे नव्हते कायम स्त्रियांनाच भेदभावाला समोर जावं लागलं